My friend, in my today's video, I will explain how to solve simultaneous equation by graphical method. या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी बेसिक कन्सेप्ट क्लियर केलेला आहे हाउ टू रिफॉर्म द ऍक्च्युअल इक्वेशन वाय एक्सप्रेस विथ एक्स. आज आपल्या व्हिडिओ मध्ये मी डायरेक्ट एक्झाम्पल घेणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी याच्या आधीची ती बेसिक ग्राफिकल मेथड ही व्हिडिओ पाहिली नसेल त्यांनी पहिल्यांदा हे इक्वेशन किंवा एक्झाम्पल पाहण्याआधी ती बेसिक कन्सेप्टची व्हिडिओ पाहून घ्यायची आहे. आता हेड मध्ये आपले इक्वेशन आहे 3x - 4y = -7. सी हियर 3x - 4y = -7. 3x - 4y = -7. हियर y टर्म इज निगेटिव्ह. देन फर्स्ट चेंज 3x + 7 = 4y. 7 डिग्री ट्रान्सफर केलं, -4y तिकडे गेलं, पॉझिटिव्ह 4y झालं. 4y = 3x + 7. जस्ट साइड रिप्लेस केल्या त्यामुळे साइन चेंज होणार नाही. साइड चेंज देन साइन चेंज, नॉट रिप्लेस. जस्ट हियर रिप्लेस 4y = 3x + 7. देन y = 3x + 7/4. नाउ सबस्टिट्यूट सुटेबल व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एक्स ची सुटेबल व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. इथे डिनोमिनेटर 4 आहे, याचा अर्थ आपल्याला रिक्वायर्ड न्यूमरेटर इज डिव्हिजिबल बाय 4. 4 ने पूर्ण भाग जाईल अशी संख्या आपल्याला इथे क्रिएट झाली पाहिजे. मी जर 1 सबस्टिट्यूट केलं तर 3 1 3 3 + 7 10 होईल. ऍक्च्युली 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4, देअरफोर हियर x = 1 इज नॉट सुटेबल व्हॅल्यू. मग मला पहिल्यांदा हे डिसाइड करावं लागणार आहे विच आर सुटेबल व्हॅल्यू. नाउ हियर पुट x = -1, देन हियर y = (3 - 1 + 7/4) - (3 + 7/4) = (4/4) = 1. इन ब्रॅकेट -1, 1 ही फर्स्ट कोऑर्डिनेट पेअर आपल्याला क्रिएट करता आली. पुट x = -5. सबस्टिट्यूट का केले बघा, 3 × -5 - 15 - 15 + 7 इज इट -8 - 8/4. 8 इज डिव्हिजिबल बाय 4, देअरफोर हियर पुट x = -2. y = (3 - 5 + 7/4) = (-15 + 7/4) = -8/7 = -2. Then here -5, -2. And last one is put x = 3. With 3 substitute kele karan 3 3 are 9 9 + 7 16/4 = 4. Means we got integers y = (3 - 3 + 7/4) = (9 + 7/4) = (16/4) = 4 (3, 4). अशा पद्धतीने या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करून घेताय. आता याच्यासाठी आपल्याला एक चार्ट प्रिपेअर करायचा आहे. म्हणजेच तुम्ही काय करणार आहात, ग्राफ मध्ये हे नंबर प्लॉटिंग करताना, पॉइंट प्लॉटिंग करताना इझिली करता येतील ते. म्हणजेच काय, इक्वेशन मेंशन करतोय 3x - 4y = -7, x, y, x, y (-1, 1, -1, 1), -5, -2, -5, -2, 3, 4, 3, 4. या आपल्यासाठी हा चार्ट आपण क्रिएट करून ठेवला. आता सेकंड इक्वेशन सॉल्व करायचं आहे. आपल्यासाठी सेकंड इक्वेशन आहे 5x - 2y = 0. मीन्स हियर 5x = 2y, देअरफोर y = 5x/2.
same, here denominator is 2, then required number in numerator is divisible by 2. या ठिकाणी इजी आहे कारण इकडे विदाउट कॉन्स्टंट टर्म आहे, त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू अशी सबस्टिट्यूट करा की ती डिव्हिजिबल बाय 2 असेल. म्हणजे असे येईल पुट वाय इक्वल टू 0, देअर फोर वाय इक्वल टू 5 इन ब्रॅकेट 0 बाय 2 इक्वल टू 0 बाय 2 इक्वल टू 0, म्हणजे नंबर इज 0, 0, सॉरी हियर एक्स इक्वल टू 0. नेक्स्ट वन पुट x इक्वल टू 2 एंड हियर y इक्वल टू 5 इन ब्रैकेट 2 अपॉन 2, 2 टू कैंसिल, देयरफॉर हियर 5 इन ब्रैकेट 2 कॉमा 5. लास्ट वन पुट x इक्वल टू माइनस 2 देन y इक्वल टू 5 इन ब्रैकेट माइनस 2 अपॉन 2, 2 टू कैंसिल, हियर माइनस 5 इन ब्रैकेट माइनस 2 माइनस 5. प्रत्येक इक्वेशन साठी तुम्हाला 3 पेयर ऑफ कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे, म्हणजे 3 पॉइंट फिक्स अ लाइन. इक्वेशन मेंशन करा एक्स वाय एक्स कॉमा वाय 0, 0, 0, 0, 2, 5, 2, 5 माइनस 2 माइनस 5 माइनस 2 कॉमा माइनस 5. अशा प्रकारे आपली हा चार्ट प्रिपेअर झालेला आहे. आता हा हे दोन्ही चार्ट हे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला काय करायचे, ग्राफ वरती प्लॉटिंग करायचे आहे. प्लॉट ऑन द ग्राफ, देन हियर फर्स्ट प्रिपेअर ग्राफ. नंबर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, हियर 1, 2, 3, 4, 5 माइनस 1 माइनस 2 माइनस 3 माइनस 4 माइनस 5 माइनस 1 माइनस 2 माइनस 3 माइनस 4 माइनस 5. मेंशन योर स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 यूनिट ऑन बोथ एक्सेस. नाउ हियर फर्स्ट चार्ट हैविंग पॉइंट माइनस 1 कॉमा 1, सी हियर माइनस 1 कॉमा 1, मेंशन हियर कोऑर्डिनेट फॉर ईच पॉइंट माइनस 5 कॉमा माइनस 2, सी हियर माइनस 5 कॉमा माइनस 2 नंबर हियर. एक्चुअली तुम्हाला ग्राफ पेपर होती इजी असणार आहे आणि इकडे 3 कॉमा 4 म्हणजे तो नंबर असणार आहे 3 कॉमा 4. फर्स्ट ड्रॉ लाइन यूज स्केल, हियर इथे तुम्ही स्केल यूज करताय आणि नंतर इक्वेशन मेंशन करताय 3x मायनस 4y इक्वल टू मायनस 7. आणि सेकंड चार्ट आहे 0, 0, म्हणजे हा पॉइंट इथे राहणार आहे आपला. सेकंड पॉइंट आहे 2, 5 मीन्स 2 ऑन एक्स एक्सेस, 5 मीन्स हियर 2, 5 आणि लास्ट मायनस 2 कॉमा मायनस 5 मायनस 2 कॉमा मायनस 5. ड्रॉ लाईन पासिंग थ्रू ऑल 3 पॉइंट. इक्वेशन इथं मेंशन करा 5x मायनस 2y इक्वल टू 0 आणि इथं हा पॉइंट आलेला आहे. आता या पॉइंट मध्ये तुमच्या ग्राफ पेपरवरती पर्टिक्युलर डिसाइड होणार आहे की ऍक्च्युअली इथे कोणता नंबर आहे. या नंबर जो असणार आहे ते त्याचं काय असणार आहे
सोल्यूशन असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ग्राफिकल मेथडने इक्वेशन सॉल्व करणार आहात. धन्यवाद. रणपिसे क्लास यश अंकास.